या पावसाळ्यात जर असं हे झणझणीत आणि चमचमीत असं मालवण आणि सुक्कं चिकन खायला मिळालं तर किती छान होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही अशीच मस्त असं मालवण आणि सुक्कं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत। नमस्कार, मी अदिती, अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। एकदम रेस्टॉरंट स्टाईल हे झणझणीत आणि चमचमीत असं सुक्कं चिकन झालेलं आहे। रेसिपी मी व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगितलेली आहे। रेसिपी व्यवस्थित समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल। तर इथं मी कढईमध्ये थोडं तेल तापवून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घातले। 1-7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्या मी मधनं कापून घातल्यात, अख्ख्या नाही घालायच्या। आणि हे तेलामध्ये मी परतवून घेतलं। त्यात मी 1 कांदा आहे तो उभा चिरून घातलेला आहे, तो पण मी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतला। हे बघा, कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी हे ओल्या नारळाचं खोबरं आहे तर ते घातलेलं आहे। नारळ शक्यतो ओला घ्या, पण तो जुना ओला असेल तर खूप छान। आणि हे मालवणी पद्धतीतलं चिकन आहे त्याच्यामुळे ओला नारळ हा आलाच, पण अगदी ओला नारळ तुम्हाला मिळत नसेल तर याच्याऐवजी सुका वापरला तर चालेल। आणि थोडी हिरव्या कोथिंबीरीचे जे दांडे असतात तर ते मी वापरलेले आहेत इथे। आणि हे सगळं एकत्र करून मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। हे बघा, मस्त असं खरपूस असं ब्राउनिश कलर खोबऱ्याला येईपर्यंत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे सगळं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, तर तेल थोडं जास्त घ्यायचं। आणि तेल तापल्यानंतर मी याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। कांदा थोडा जास्त घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा। हे बघा, कांदा थोडासा ब्राउनिश आणि मऊ झाला। आता मी याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी इथं बेडगी मिरची पावडर टाकली आहे कलरसाठी, आणि खूप छान असा लाल रंग येईल। आणि हा आहे मालवणी मसाला। आता मालवणी सुकं चिकन करतो म्हटल्यानंतर मालवणी मसाला हा आलाच, तर 3 मोठे चमचे मी इथं हा मालवणी मसाला घातलेला आहे। एक पाव चमचा मी याच्यात हळद घातलेली आहे। सगळे मसाले घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। आता मी कांद्यासोबत हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घेतले। आणि हे आहे जवळजवळ हे 1/4 किलो चिकन आहे, तर याला मी स्वच्छ धुवून घेतलंय। आणि याला मी आला लसूणची पेस्ट 3 चमचे, 1/2 लिंबू आणि 1/2 चमचा मीठ असं लावून मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। तर ते मी आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। 10-15 मिनटासाठी हे सगळं मिश्रण त्याला लावून ठेवायचं आणि चिकन मॅरिनेट करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे। आणि आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे चिकन व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घ्यायचं। हे बघा, इथंच खूप फार सुरेख चिकन दिसतंय। आता याच्यामध्ये मी अगदी थोडं पाणी घातलंय, अगदी 1/2 वाटी मी याच्यामध्ये पाणी घातलंय। आपण सुक्कं चिकन बनवतो त्याच्यामुळे पाणी जास्त नाही वापरायचं। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलं। गॅसची फ्लेम आता मोठीच आहे।
आता मी ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करून जवळजवळ 20 मिनटं मी हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. मध्ये एक दोनदा चेक करायचं, कारण पाणी कमी असल्यामुळे खायला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे एक दोनदा मध्ये चेक करायचं आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे बघा, मगाचं वाटण आहे ते आता गार झालेलं आहे, तर ते मी मिक्सरमध्ये आता काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे. आणि याचं मी जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, बारीक वाटण नाही करायचं. हे बघा, एकदम जाडसर असं वाटण करून घ्यायचं. मी बघा, बऱ्यापैकी जाडसर असं मी वाटण करून घेतलेलं आहे. हे बघा, 20 मिनटं झालेली आहेत आणि चिकन छान असं शिजलेलं आहे, व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे वाटण आहे ते घालायचं. आणि मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ते याच्यामध्ये ऍड करायचं. आणि आता हे वाटण या चिकन सोबत व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. हे बघा, वाटण छान असं एकत्र झालेलं आहे. आणि याला याच्यावर झाकण ठेवून मी मंद गॅसवर याला 5 मिनिटाची वाफ दिलेली आहे. हे बघा, मस्त असं आपलं मालवणी सुकं चिकन तयार आहे. त्याच्यावर थोडी हिरवी कोथिंबीर घालायची. तुम्ही बघू शकता एकदम टेम्पटिंग आणि तोंडाला पाणी सुटेल असं हे मालवणी सुकं चिकन तयार झालेलं आहे. तांदळाची भाकरी किंवा चपाती याच्यासोबत हे चिकन खूप छान लागतं. तर हे भन्नाट चवीचं आणि अप्रतिम असं चिकन तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.